नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूया तब्बल 24 घडामोडी। साडीचे आमिष दाखवून दोन महिलांची फसवणूक सोलापुरातील प्रकार। अल्पवयीन मुलीने पर्स मधून चोरलेले दागिने हस्तगत, दोन गुन्हे उघड, पावणे 3 लाखांचे सोने जप्त। ग्रामपंचायतीत दिसेना महाविकास आघाडी, पंढरपूर, सांगोलाड, माढ्या, चुरस 658 ग्रामपंचायतींसाठी 8448 अर्ज। 1 जानेवारी पासून SBI ग्राहकांसाठी लागू होणार हा नियम, इतर बँकांसाठी होणार लवकरच लागू। विभागीय आयुक्त म्हणाले, बुधवारी होईल निर्णय। श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी संजय मामांचा पाठपुरावा। COVID-19 लसीकरण कार्यक्रमाची 4 राज्यांमध्ये रंगीत तालीम यशस्वी। ग्रामपंचायती निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारणार निवडणूक आयोगाचा निर्णय। सोलापूर शहर मध्ये नवीन 26 रुग्णांची भर, 53 रुग्णसंख्या झाली 10,996। सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन 58 रुग्णांची भर, 53 रुग्णसंख्या झाली 38,012। शाळांना जानेवारीत 20% अनुदानाचा टप्पा, कोरोनामुळे बदलले पात्रतेचे निकष। कोर्टाने चिमणी पाडण्याचे आदेश दिलेच नाही, धर्मराज काडाडी। केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावरील निर्यात बंदी हटवली। कर्नाटक विधान परिषदेचे उपाध्यक्ष धर्मगौंडा यांची आत्महत्या। शेतकरी आंदोलन सरकारने अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवं, शरद पवार। लपवाछपी करणारे घाबरून भाजपमध्ये, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार, संजय राऊत। भुजबळ वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी। रजनीकांत यांचा राजकारणाला दुरूनच रामराम, राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय मागे। आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही, एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला। भारत इंग्लंड दरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबर नंतर ही रद्द, नागरी उड्डाण मंत्रालय। अजिंक्य राणे, चतुर कर्णधार रवी शास्त्रींनी केलं कौतुक। ईडीचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसच्या सत्ताकाळात झाला, देवेंद्र फडणवीस। कृषी क्षेत्राचा आदर न राखणाऱ्या देशाची अधोगती, कमल हसड। दक्षिण कोरियाने विकसित केलेल्या कृत्रिम सूर्याचा जागतिक विक्रम। टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, रोहित शर्मा संघात दाखल होण्यासाठी सज्ज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।